भारतीय जनता पक्ष नशिबाच्या भरोशावर आत्ता निवडणुका लढत नाही. आम्ही संघटनेच्या जोरावर निवडणुका लढतो. कोण कोणासोबत जातो याचा विचारही आम्ही करत नाही. आमचा भरोसा संघटनेवर आहे. ग्रासरूटपर्यंत आम्ही संघटना करतो. आम्ही विस्तारक नेमलेत आणि विस्तारकामार्फत 1 बूथ 25 युथ आम्ही नेमले आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेतलं. आमचं संपूर्ण लक्ष आमच्या संघटनेकडे आहे. त्यामुळं कोण कोणासोबत जातो यापेक्षा आमची संघटना किती मजबूत होती याच्यावर आमचं या मताशी आम्ही सहमत नाही आहे. कारण गेल्या मागच्या सरकारपासून ही प्रक्रिया सुरू आहे आणि आता भूमिपूजन झालेलं आहे. पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि आता अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यामध्ये काही बदल होईल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि आमच्या राज्य सरकारची भूमिका आहे की लवकरात लवकर अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजाचं स्मारक हे उभं राहावं या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. साहेब या गोष्टीची काळजी सरकार घेईल. जी घटना घडली त्या घटनेची चौकशी होईल. काय कारणानं घटना घडली, भविष्यात अशी घटना घडेल का आणि भविष्यात अशी घटना घडणार नाही याची काळजी मात्र राज्य सरकार घेईल.